संगमनेर शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेले अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, जनरल, होमिओपॅथी, व्हेटरनरी, फूड प्रोडक्ट्स, इतर सर्व प्रकारची औषधं योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण अगस्ती मेडिकल अँड जनरल स्टोअर्स, संगमनेर बस स्थानक, काळा नंबर A26, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. प्रोप्रायटर शशी लांडगे, 82-75-27-93. खरं न्यायालयामध्ये ज्याला सुनावणी असते त्याला कुठल्याही तऱ्हेचे स्टेटमेंट्स त्याच्यावर करायच्या नसतात. पण आजसुद्धा तुम्ही बघितलेलं आहे की आम्हाला आमची प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलेली आहेत, त्याप्रमाणे आम्ही म्हणजे 16 लोकांना ज्यांना नोटिसा दिल्या होत्या त्यांना. आणि एकंदरीतच आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही एक प्रक्रिया आहे आणि ह्या प्रक्रियेतून सगळ्यांना जायला लागतं. आपण शेवटी सत्यमेव जयते म्हणतो, अंतिम विजय हा सत्याचा होत असतो आणि त्याच्यामुळे सत्याचा विजय होईल याची मला खात्री आहे. आज मी या ठिकाणी येतो आहे आणि आजच आमचं ॲप्लिकेशनसुद्धा हा निवडणूक आयोगासमोर गेलेला आहे. माझी खात्री आहे की आमचा दावा खरा असल्यामुळे त्याने सगळ्या भारतवर्षाने बघितलेलं आहे की किती खासदार, किती आमदार कुठे आहेत. आज तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेला तर प्रत्येक शिवसैनिकाचा हाच विचार आहे की आम्हाला हिंदुत्वाबरोबर जायचं आहे, आम्हाला काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जायचं नाही आहे. त्यांच्याकडे कितीही ॲफिडेव्हिट करून घेतले तरी शिवसैनिक हा शिवसैनिक असतो. ज्यावेळेला हिंदुत्वाचा विषय येईल, बाळासाहेबांच्या विचाराचा, विचारधारेचा विषय येईल, त्यावेळेला तो पेटून उठेल आणि एक संघ शिवसेना पुन्हा एकदा जगाला दिसेल. आणि त्या रस्त्यावर चालत असताना जे जे छोटे छोटे मोठे अडथळे आहेत ते साहेबांच्या कृपेने दूर होतील याची मला स्वतःला खात्री आहे. ज्याला उद्धव साहेबांना मुख्यमंत्रीसुद्धा व्हायचं नव्हतं आणि आम्ही सर्व लोकांना हॉटेलमध्ये ठेवलं होतं, त्याला मला एकट्यालाच अलाव केलेलं होतं की त्या ठिकाणहून शिर्डीला येऊन जायचं. आणि ती शिर्डीची शाल ही उद्धव साहेबांना घालताना त्यांना मुख्यमंत्री होण्याच्या शुभेच्छा दिलेल्या होत्या. साईबाबांच्या कृपेने ते मुख्यमंत्रीसुद्धा झाले. परंतु अशीच साईबाबांची कृपा पुन्हासुद्धा त्यांच्यावर होण्याच्या दृष्टीने काही संकेत झालेले होते, दुर्दैवाने त्या संकेताचं पालन झालं नाही आणि पुढची परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्राने आणि संपूर्ण देशाने बघितलेली आहे. आम्ही भक्त असतो म्हणजे आम्ही अंधभक्त नाही, आम्ही स्वतः शिकलेलो आहोत. देवाच्या भक्तीमध्ये एक शक्ती असते आणि देव भक्तीचा भुकेलेला असतो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे दैवी संकेत आहेत आणि या दैवी संकेतातून एक चांगलं शासन हे महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खूप बळ द्यावं अशी मी प्रार्थना केली. मुख्यमंत्र्यांसाठी मला जी एक शाल हे करता आली ती मी घेऊन जातो आहे, दोघांसाठी साईबाबांचा प्रसाद घेऊन जातो आहे, त्यांची एकी अशीच टिकून दे आणि महाराष्ट्राची सेवा करण्याची पूर्ण शक्ती ही त्यांना मिळून दे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना केली आहे. शिर्डी नगरपंचायतीचं अभिनंदन करतो की माझी वसुंधरा ह्या कार्यक्रमामध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवलेला आहे. आणि आता आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा सर्व नागरिकांना एक आवाहन केलेलं आहे की प्रत्येक घरावर स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या सेलिब्रेशनच्या निमित्ताने आपण हा साजरा करतो आहे 75वा स्वातंत्र्य दिन, त्याला प्रत्येक घरावर झेंडा लावावा. आणि त्याच्यासाठीसुद्धा इथली नगरपालिका असतील, इथल्या पंचायत समित्या असतील, जे जे उपक्रम करणार आहेत त्याच्या माध्यमातून हे देशप्रेम हे प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचो अशी मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो.